संगीताताईला. आणि या बोलू जरा, काय झालं? ती बैठक जी आहे, ती बैठक बघून माझे डोळे जे आहे ते विस्परल्या गेले. त्या बैठकीच्या ज्या काही व्हिडिओज माझ्याकडे आलेत, सो तू एवढी गर्दी एवढी गर्दी एवढी गर्दी की 1000 एकर क्षेत्र कमी पडलं. त्याच्यानंतर भाड्याने आणखी क्षेत्र त्यांना घ्यावं लागलं. वेळेवर कांदे बटाटे सगळं काही काढून टाकावं लागलं. कपड्यांच्या दुकानी तिथल्या पाडाव्या लागल्यात. दुसरीकडं 1500 एकर पार्किंगला घेतलं होतं तर ते सुद्धा कमी पडलं. पुन्हा 2-3 हजार एकर त्यांना पार्किंगला सुद्धा घ्यावं लागलं. सो हे सगळं काही मराठ्यांनी बघितलं आहे आणि त्यामुळं मला असं वाटलं आता या विषयावर बोलावंच. तर काय झालं माहिती का, कांद्याचे भाव आज उतरले होते. बाजारात मध्ये गेलो होतो कपडे आणायला आणि कांद्याचे भाव उतरलेत आणि मग एक गोनी भरून कांदे आणलेत. आणि अशा पद्धतीची आजची ती बैठक झाली. कोणाच्या काही लक्षात आलं का रे, बैठकीला गेले होते त्यांच्या काही लक्षात आलं की ज्यांनी कुणी त्याच्या काही क्लिप चॅनलवाल्यांनी तर काय दाखवल्या नाही. मी तर लई वेळचं लावून बसलेली, बघा टी व्ही नाही पण ते काय दाखवणच. बाकीच्या पण चॅनलला बघितलं मी, तर थोडं तुटकं फुटकं दाखवलं त्यांनी, बाकी काय दाखवलंच नाही बघा. सो मी वाट बघते काहीतरी दाखवतील म्हणून. सो त्यांनी काय दाखवलंच नाही. मग म्हटलं चला यूट्यूबला सर्च करू, अभूतपूर्व बैठक. मग त्यातमध्ये काही गेलेले होते असे नाही का, असतात काही चोखळा काढायसाठी गेलेले. मग त्या लोकांनी मला पाठवले होते. मग त्यांना विचारलं काय रे बाबा खरं काय नेमकं, तर त्यांनी सांगितलं ताई पक्का ब्रह्माचा भोपळा फुटला बाबाचा. सो काय तर आम्हाला बैठकीमध्ये काय झालंय त्याच्या आम्हाला काहीच कळलं नाही. आम्ही बैठकीला तर गेलोय, परंतु काय चाललंय हेच आम्हाला कळत नव्हतं. आम्ही गेलो कपडे घ्यायला आणि तिथं दाखवण्यात आले आम्हाला कांदे. बरं कांदे घ्यायला लागलो तर लगेच आमचं लक्ष विचलित केलं मेथीकडं. बरं मेथी म्हटलं चला घेऊयात हरकत नाही, तर तिथनं आम्हाला लगेच मटकीकडे नेलं. म्हणजे काय तर असा तो एक गोंधळ झालेला होता. ह्याचं कारण काय माहिती का, की मराठ्यांना मी पहिलंही बोलले होते की तिथे जाणारे जे आहेत ना ते कोण असणार आहे. आता तिथे जाणारे आरक्षणासाठी जाणारे मराठे नाहीत, त्यांना या बाबाचा पक्का डाव कळून आलेला आहे. आणि त्यामुळं जातीवंत मराठी गरजू मराठी जे यांनी बॅनर लावलेला होता ना, त्या बॅनर खाली हा काम करत होता जरांगे नावाचा व्यक्ती, की जातीवंत गरजवंत मराठ्यांसाठी हा लढा. सो ते जे जातीवंत गरजवंत मराठी होते ते आजच्या सभेला त्यांनी पाठ फिरवली, कारण त्यांना कळून गेलं होतं की हा बाबा फक्त आपला वापर करतोय. आणि त्याचं जिवंत उदाहरण आज जी लोक त्या ठिकाणी गेली होती त्या त्या लोकांनी पाहिलंय. त्यांना मुळात मध्ये या बाबाला काय सांगायचं तेच कळलं नाही. मला वाटलं कुठंतरी नाही का हा म्हणत होता ना की बघा तुम्ही आता 24 तारखेला कसा तुमच्या नेत्यांचं बाहेर काढतो. मला वाटलं बऱ्याच मंत्र्यांच्या हा क्लिप वगैरे ऐकवेल. मी तर फार वाट बघून होते बघा की क्लिप ऐकायला भेटतील. आता सत्ताधारी पक्षाचे मंत्री मॅनेज करायला गेले होते जरांगे पाटलाला, आता क्लिप ऐकायला भेटतील काय. नाही हो, ते आपलं गिरीश महाजनचं नाव घेतलंय. त्याच्यानंतर आजची जी भाषा होती एकंदरीतच शिंदे साहेबांसाठी आणि फडणवीस साहेबांसाठी, तर ती भाषा जी होती ना ती फार म्हणजे शब्द असे दबक्या आवाजाची होते हो. जे दररोज असं नाही का मला अटक करणार आहे, माझ्यावर मोका लावणार आहेत, माझ्यावर काय तडीपार करणार आहेत, मला काय 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 ते उठलं की नाही का, तर ते आज कुठेतरी नरमलेले होते शब्द. दुसरी गोष्ट ज्या विषयावर ते बोलले तो विषय म्हणजे असा की मला तो खरं कळलाच नाही. विषय आणला त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीवर काय. आता बघा मी कालच्याच माझ्या परवाच्या लाईव्हमध्ये बोलले होते की रामराजे निंबाळकर बोलले की मराठ्यांनी जर त्यांचे जे आरक्षण त्यांनी सांगितलं की आम्हाला आरक्षण देत नाही म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक तालुक्यातनं इतके इतके आम्ही उमेदवार उभे करू. मग जर इतके उमेदवार उभे केले तुम्ही लोकसभेला तर मग याचा फायदा सत्ताधारी पक्षाला होईल असं रामराजे निंबाळकरांचं स्टेटमेंट होतं. मग काय तर एकंदरीत काय तर यांची बैठक झाली उभाटा गटाची आणि तुतारी गटाची की नाही 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 हे असं करायचं नाही. मग काय करायचं, तर तुम्ही पाठिंबा द्यायचा आहे
तुम्ही काय करायचा, लोकसभेला जे उमेदवार उभे राहतील आमचे त्यांना तुम्ही पाठिंबा द्यायचा. मग या बाबांनी तो प्रश्न मांडला तिथे. आता त्याच्यामध्ये काही गेले होते बिचारे, साधे मुळे लोक गेले होते ना, आरक्षणाच्या नावाखाली जे गेले होते सगळेच राजकारणी होते असं म्हणता येणार नाही आपल्याला. मग या बाबाने मांडलाय, आपल्याला काय करायचंय, आपल्याला लोकसभेला आपले उमेदवार, सुरुवात बघा सगळे सोयरे वगैरे काही काही नाही, काही काहीच नाही, सुरुवात या बाबाची इथनं झाली. हा म्हणतो मी राजकारणापासून लांब आहे, राजकारणाचं माझं काही घेणं देणं नाही, राजकारणाशी मला काही घेणं देणं नाही. आणि सुरुवात आजच्या बैठकीची, आजच्या सभेची, भाषणाची सुरुवात जी झाली ना, ती झाली राज्यसभेच्या निवडणुकीपासून. आपल्याला काय करायचं राज्यसभेच्या निवडणुकीला, आपल्याला निर्णय घ्यायचा. मग काय निर्णय घ्यायचा, तर आपण जर आपले करोडो फॉर्म भरले तर काय होईल, आपण अडचणीत येऊ. बघा शब्द आहे बाबाची, आपण अडचणीत येऊ. आपण जर जास्तीत जास्त फॉर्म भरले तर ह्याचा काही फायदा होणार नाही. मग त्यापेक्षा आपण काय करू, आपण एक काम करू, आपण त्या पक्षातल्या उमेदवारांना, मग तो कुठल्याही पक्षातला असू दे, आता हे यांचं म्हणणं आलं कुठल्याही पक्षातला असू दे, हे बीजेपीला मतदानच करणार नव्हते हे आपल्यालाही माहिती आहे, किंवा बीजेपीचा उमेदवार यांना निवडूनच आणायचं नाही. मग हे काय करणार शिंदे आणि म्हणजे शिवसेना बीजेपीचा, मग यांनी काय केलं, काय काय करायचं आपल्याला त्या पक्षाच्या उमेदवाराला, आपण त्याच्याकडनं स्टॅम्प पेपरवर लिहून घ्यायचं की तू आम्हाला आरक्षण देणार आहे का, जर तू देणार असेल तर आम्ही तुला मदत करू. बाबारे हे वाक्य काढल्याबरोबर इकडनं जे खरे आलेले होते आरक्षणासाठी बिचारे, ज्यांच्या डोळ्यावर यांनी पट्टी बांधलेली आहे की अजून आपल्याला आरक्षणच मिळालेलं नाही, आपला लढा चालू आहे, आपल्याला सरकारने धोक्यात ठेवलंय, आपल्याला सरकारने फसवलं, असं ज्या वेळेला यांनी नाही का ते सांगितलेलं आहे, ती लोकं कुठंतरी त्या गोष्टीला भाळलेली आहेत. मग त्या लोकांना असं वाटलं की अरे खरं, मग ती लोकं इकडनं ओरडायला लागली, नाही 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 चालणार नाही चालणार नाही, अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही, मग नको का नको का नाही का, बरं काढून टाक काढून टाक, बरं ते सोडा, त्यांचा गोंधळ चालू चिकडे, कुणाचं कुणाला कळेना. आजची सभा होती, बैठक होती की आजचा काय गोंधळ होता तो कुणालाच किती वेळ तर कळ, याचा तर अर्धा तास तर याच्यातच गेला. बसा रे खाली बसा, तुम्हाला गोंधळ करायचा का, मग मी बोलू नको का, तिथं पण उभे तिथं का बसले, इकडे का असे करताय, ह्याचा अर्धा तास त्याच्यातच गेलाय. त्याच्यानंतर कुठंतरी याने बोलायला सुरुवात केली तर तो आला लोकसभेला. बरोबर ना कुणाल दादा, यस मला तेच म्हणायचंय. त्यानंतर अरे कांबळे सुद्धा मराठ्यांचेच आहेत, मी तर नाहीये कांबळे, पण आता तुम्ही कोणची कांबळे बाई म्हणताय मला माहित नाही, पण हरकत नाही, मी डॉक्टर बाबासाहेबांची सुद्धा अनुयायी आहे मला, मी मानते, तुम्ही मानत नाही तरी तुम्हाला काय करणार, पण मी मला डॉक्टर बाबासाहेबांची अनुयायी मानते, मी छत्रपतींची विचारांवर चालणारी आहे, यस मी मानते मानते हो, मी फुलेंच्या विचारांवर चालणारी आहे, यस. तुम्हाला किती जाती जातींमध्ये तेढ निर्माण करायचा मला काही फरक पडत नाही, मला काहीच फरक पडत नाही, तुम्हाला काय मला नावं द्यायची द्या, काय तुम्हाला बोलायचं ते बोला, पण मी माझं बोलणं थांबवणार नाही. आणि त्याचं तुमचं माझ्या बोलण्यामुळे काय फरक पडलाय हे आजची सभा तुमच्या लक्षात आली असेल समाजाच्या, की संगीता वानखेडेचं बोलणं जर कोण तू बाई, मग माझ्या विरोधात मध्ये तुम्हाला शेकडो बायका उभ्या कराव्या लागतात की ज्या दारू पित आहेत खऱ्या अर्थाने, आणि जी बाई त्या विरोधात काम करते, मी माझ्या नवऱ्यापासून वेगळी झाली आहे 15 वर्ष झाले, ते कारण काय तर फक्त तो दारू पित होता म्हणून, तर मला एवढा मोठा तुम्ही डाग लावलाय फरक पडत नाही मला, खरं ते खरं असतं मला काही फरक पडणार नाही तुमच्या आरोपांनी, मला काही फरक पडणार नाही, तुम्ही ह्या अशा टोळक्याच्या टोळक्या बायका ज्या दारू पिणाऱ्या माझ्यावर सोडतायत, त्या बायकांचं बोलणं ऐकलं की येतं एकंदरीत कळून येतं की खऱ्या अर्थाने दारू पिलेलं कोण आहे, किंवा खऱ्या अर्थाने दारू कोण पितंय ते. त्यामुळे मला तुमच्या लोकांचं, तुम्ही सगळी बेवडी घ्या, जरांग्याची अख्खी गँग बेवडी आहे त्याच्या सगळं, त्यामुळे तुम्ही काय बोलताय ह्याच्याशी मला काही एक फरक पडत नाही. मी माझं म्हणणं मांडतीये, मी याच्या अगोदरही मांडत होते आणि इथून पुढेही मांडत राहणार, कारण सातत्यामध्ये फार मोठी ताकद असते, हे मी बोलत असते लोकांना की सातत्य सोडायचं नाही, सातत्यामध्ये फार मोठी ताकद असते. एक दिवस ते सातत्य असं आहे ना की लोकांच्या, अरे यस ही जर थांबतच नाही, हिला किती आपण किती किती घाण बोलण्याचा प्रयत्न केला, हिला किती बदनाम केलाय आपण, किती तरीही बाई थांबत नाही, याचा अर्थ काय, ही खरी आहे.
ही खरी आहे. हा, मला काय फायदा आहे त्यातनं? मला माझा समाज मी जागृत करते. ज्या समाजाचा वापर करत होता ना हजारांगे, हा, त्या समाजाला मी जागृत करते. त्यामुळं मला फार समाधान वाटतं की माझ्या समाजाला मी जागृत केले आणि आज माझ्या समाजाला मी जागृत करून त्यांना वाचवलंय हा या माणसाच्या षडयंत्रापासून. हा, तर येऊया मुद्द्यावर. आता मुद्द्यावर येऊ, मेन मुद्द्यावर मेन. हे मला भरकटवण्याचं काम करतात. मी कमेंट वाचणार नाही आता, एखादी अर्धी वाचेल आणि मी आज डिलीटही करणार नाही, कुणाला ब्लॉकही करणार नाही. चला चालू द्या, काहीच हरकत नाही. सो मग बाबा आला कशावर? की बाबा हा चला चला, मग ते मराठी लागले तर ओरडायला, नाही 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 चालणार नाही चालणार नाही चालणार नाही. कुठल्याच उमेदवाराला आपल्याला मदत करायची नाही, आपले उमेदवार उभे करायचे. मग बाबा होतो, हे बघा बाबाला मुद्दा काय होता माहिती का? तुम्हाला सांगते बाबा, 50 मिनिटं मला वाटतं रे का 20-30 मिनिटं, म्हणजे पूर्ण काय 50 मिनिटं बोलला असं तो, पण 30 मिनिटं बाबा त्याच पॉईंटवर त्याच मुद्द्यावर बोलत होता. मला राजकारण करायचं नाही, मी राजकारणापासून लांब आहे, मला राजकारणात ओढवू नका. पण तुम्ही म्हणत असाल तर काय? तुम्ही म्हणत असाल तर मी उभा राहील, याचा अर्थ असा आहे का? आपण आपली माणसं उभी करू, अपक्ष उभी करू, पण त्याचा फायदा आपल्याला काहीच होणार नाही. आहे हा बाबा मुद्द्यावर आहे ठाम्याच्या. हा ज्या वेळेपासनं मला सांगा आंदोलन चालू केलं याने, ह्या माणसाने याचे मुद्दे बदलून 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 आंदोलन भरकटवलं. जे समाजाच्या पदरात पडलंय ते समाजाला मिळू द्यायचं नाही, आणि कुठल्या तरी राजकारणाची चाकरी करण्यासाठी, त्याची गुलामगिरी करण्यासाठी, त्याचा पक्ष वाचवण्यासाठी या बाबाने काय केलंय? समाजाचा वापर केलाय. परंतु समाजाच्या सुद्धा, समाज सुज्ञा आहे हो, मराठा जेवढा शांत आहे ना तो संत नाही, एवढं लक्षात ठेवा. ज्या वेळेला त्याच्या लक्षात मध्ये येत आहे ना, ज्या वेळेला त्याला क्लिक होतं ना, हा, मग तो पळू पळू मारत असतो बघा. तसं मी सांगितलंय तुम्हाला आता की याला पळू पळू मारणार, हे माझे शब्द आहे. संगीता वानखेडे कधीच खोटं बोलत नसते, जे ती बोलती ना ते 100% खरं घडत असतं बघा. ह्याला समाज जो आहे ना, या जरांग्याला पळू पळू मारणार एक दिवस, लक्षात ठेवा. हा जे म्हणत होता ना घसात ताणून ताणून की माझ्याकडं पण असं आहे, माझ्याकडं पण तसं आहे, मी याव करेल, मी त्याव करेल, मग का रे बाबा तू आज नाही रेकॉर्डिंग आहे? तू तर म्हणत होता 24 तारखेला मी सगळं सांगूनच टाकणार आहे. काय सांगणार होता की मी एवढा मोठा अट्टहास हा विधानसभा आणि राज्यसभा लढवण्यासाठी केलाय, अपक्ष उमेदवार द्यायचे मला निवडणूक लढायची, किंवा मग नाही का जे उमेदवार म्हणतील आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवून देऊ ते उभाटा गटाचे आणि शरद पवाराचे उमेदवार असणार आहेत, आणि त्या उमेदवारांना मग आपल्याला निवडून द्यायचे, कारण हे उमेदवार आपल्याला काय करणार आहे? आरक्षण मिळवून देणार आहेत. हे तो समाजाला तुला दाखवून द्यायचं होतं. परंतु कुठंतरी काय झालं माहितीये का? तुझा भांडाफोड झालाय, तरी सुद्धा तुझी चळवळ चालूच ठेवली. तू वळवळ, चळवळ नाही म्हणता येणार त्याला, वळवळ, तुझी वळवळ तू चालूच ठेवली. तुला तो किडा सोडवायचा होता ना, सोडायचा होता ना राजकारणाचा, समाजाच्या नावाखाली जो तुझ्या डोक्यात घुसलेला होता, तुझ्या ज्येष्ठ नेते जाणते राजे तुझे तुतारेवाली महाराज त्यांचा. पण काय झालं माहिती का? आज मराठ्यांनी असा काय खुट्टा तुला बसवला ना तिथं आलेल्या सुद्धा, की तुला पण कळलं असेल, आणि मग तुला मजबूरने म्हणावं लागत असं. मी तुमच्या पुढं नाहीच आहे, मी अजिबात तुम्ही म्हणसान तेच, मी तुमच्या पुढं आत्तापर्यंत गेलो नाही की जाणारही नाही, मी तुमच्या शब्दापुढं नाहीच. ज्याने कधी समाजाला विश्वासातच घेतलं नाही, करोडो मराठा अंतरवालीमध्ये आला परंतु याने विचारलंच नाही काय करायचं, आज तो विचारतोय काय करू मी आता, तुम्ही सांगा. सांगतो हा लोकांना, याचे विचार हा लादतोय, आणि हा काय म्हणतोय, नाही मी फक्त तुम्हाला सुचवतो, मी फक्त. अरे कोण तू सुचवायला? कोण तू? सो अशा पद्धतीमध्ये या माणसाने जे काय आहे आता त्याचे चेले चपाटे जे आहेत ना ते फार चिडलेले आहेत बघा. कारण काय झालं, आज त्यांचा डाव जो होता ना 900 एकर, 1000 एकर, 1500 एकर पार्किंग च्या आईला ते सगळं असंच गेलं वाऱ्या. दगडाबाई अगदी बरोबर, अगदी धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या लोकांचे हे शब्दच मला लढण्यासाठी उभारी देत आहेत, एवढं लक्षात ठेवा. तर मला आज सांगायचं काय की काय झालं माहिती का? जरांग्याचा आज पूर्ती धांदल उडाली,
जरांगेला काय सांगायचं होतं तेच कळलं नाही. त्याला कपडे घ्यायला जायचं होतं आणि तो कोणी बरोबर काय कांदे घेऊन आला, अशी त्याची अवस्था झालेली आहे. आणि अगदी आजच्या सभेला जाणाऱ्या लोकांचंही तेच झालंय की ते गेले कशाला होते आणि त्यांनी काय मिळवलंय, जरांगेचे शब्द सुमनं त्यांच्यावर काय पडली आहेत आणि ते काय त्याचे विचार घेऊन आलेत, मला असं वाटतं त्यांना पण कळत नसेल. ज्या वेळेला ते माघारी फिरले ते एकमेकांनाच विचारत असतील की आपण आज काय घेऊन आलोय. कोण आहे ऋषिकेश? जितके तुझ्या आईकडे येत आहेत ना तेच माझ्याकडे येतात परत मला सांगायला की तुझ्या आईने काही सर्व्हिस त्यांना बरोबर दिली नाही. हा मला ते सांगायला येत असतात की ते त्याच्या आईने काही सर्व्हिस बरोबरच दिली नाही. मग आता तो त्याच्या बहिणीला आणि आईला पण मैदानात उतरवणार आहे. बरं का रे ऋषिकेश? हा हा अगदी बरोबर कुणाल दादा, तुमचं ऐकतो तुमच्या पुढं मी नाही आणि हा याच बोलत होता. अगदी बरोबर रॉयल काय आहे तुमचं माय स्माईल पंढरपूर, अगदी खरं बोलताय. सत्य पत्नी पडत नाही परंतु मी खरं बोलते त्यामुळे मी कुणाच्या बापाला भीत नाही. मी माझं जे आहे ना वक्तव्य, माझं जे बोलणं आहे, अहो इतका यांनी तुम्हाला सांगते इथपर्यंत म्हणजे माझ्यापर्यंत येते की आम्ही फुल प्लॅनिंग केलेलं आहे माझं मर्डर करायची फुल. पण मी घाबरत नाही. मला जे माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत ना ते सांगतायत की ताई इतकं नियोजन लावलेलं आहे तुम्हाला संपवण्यासाठी इतकं, कारण तुमच्या बोलण्याने त्याला फार फरक पडलेला आहे. तुमच्या बोलण्याने ना तो झिरोवर येऊन टेकलेला आहे आणि त्याचं खरं रूप समाजाला कळलेलं आहे. त्याच्यामुळं इतके तुमच्यावर ना पार एवढं लक्ष आहे तुमच्याकडं की वाट बघून फक्त की पोलीस प्रोटेक्शन कधी आटतं. त्या गोष्टीला संगीता वानखेडे भीतच नसते मला माहिती. मलाही पोलीस प्रोटेक्शन हे काय आयुष्यभरासाठी नसणार. अरे एकदा यायचं नाही एकदा जायचंय, परंतु मी जे काय बोलते ना या बोलण्यातनं मी अमर होऊन जाणार आहे मला माहिती आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून गेली आहे मी. हा किस्सा अरे अशी पण एक होती निडर जिजाऊंची लेख, ती कुणाच्या बापाला सुद्धा घाबरली नाही. कुणाल दादा टेन्शन घ्यायचं नाही, याच लोकांनी सावित्रीमाईंना सुद्धा शेण फेकलं होतं. ते सावित्रीमाईंवर शेण फेकणारे हेच आहेत लक्षात घ्या. हा त्यामुळं त्या थांबल्यात का? जर त्यावेळेला त्या थांबल्या असत्या तर कदाचित आज आम्ही महिला भगिनी सुशिक्षित झालो नसतो. त्यांनी आमच्यासाठी जे शब्दांचे मंदिरं उभारली आहेत त्या सावित्रीमाईंनी खूप हाल अपेष्ट सहन केल्यात आमच्यासाठी. ज्या ज्या वेळेला खरं किंवा सत्य गोष्टीवर महिला बाहेर पडतायत बोलतात त्या त्या वेळेला त्यांना गलिच्छ बोलल्या जातं. त्या त्या वेळेला ज्या ज्या वेळेला महिला बाहेर पडती मग ती सीता असू दे सावित्री असू दे त्यांना घाणच बोलल्या जातो. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. मला सांगा ना राजमाता जिजाऊ यांना नावं ठेवली नाहीत का? सावित्रीमाई फुले यांना नावं ठेवली नाहीत का? सीतामाईंना नावं ठेवली नाहीत का? बघा ना ज्या बाईने सीतामाईंना नावं ठेवली त्याच अंधारे बाईला उभा टेकाटाने डोक्यावर घेतली. म्हणजे हा आपला समाज आहे त्यामुळं ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं काम जे आहे ना ते आपण करत राहायचं. हा तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही कसे आहात ते. त्यामुळं लोक काय म्हणतात त्याच्याकडे कधी, हा एक लक्षात ठेवा, तुम्ही कुणाला बुडवलं नाही ना, तुम्ही कुणाला लुबाडलं नाही ना, तुम्ही कुणाचं ओरबडून घेतलं नाही ना, तुम्ही कुणाच्या ताटातलं खाल्लं नाही ना, हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कुणाचा अधिकार हिसकावून घेतला नाही ना, तुम्ही कुणाचा हक्क घेतला नाही ना, हे ज्या वेळेला तुम्हाला कळतंय ना की मी नाही ह्या कोणत्याच गोष्टी मी केलेल्या नाही, बस चालत राहायचं. कोण काय म्हणू देत, कोण म्हणू दे ही माझी बायको आहे, कोण म्हणू दे माझं तिच्याशी लफडं आहे, कोण म्हणू दे मी तिच्या घरी जात होतो, कोण म्हणू दे काय आणखी, मला काही फरक हे चाललंय माझ्या बाबतीत. कोण म्हणतं ही कांबळे आहे, कोण म्हणतं ही मराठाच नाही आहे, कोण म्हणतं तिने चार नवरे केले, कोण म्हणतं मला विचारा मी तिच्याजवळ राहत होतो, हे सगळं माझ्या बाबतीत विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला सांगा मी उगाच बोलत नाही की माझ्या जागी दुसरी असती ना तर खरंच आत्महत्या केली असती. अक्षरशः अशी लोक आहे याच्यामध्ये बोलणारी की ज्यांना ज्यांच्यावर ज्या वेळेला केस झाल्या होत्या त्यांना मी मदत केली होती, परंतु म्हणजे याच्यात पडल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की तू याच्यात पडू नको आणि मी त्यांचं ऐकलं नाही म्हणून ती लोक सुद्धा माझी बदनामी करतायत. म्हणजे अशा काही मैत्रिणी आहेत की ज्यांना जलस फील झालं की अरे संगीता वानखेडेची फार प्रसिद्धी, मी प्रसिद्ध कधीच झालेली आहे कशाहून तर माझ्या खरं बोलण्याहून. मी स्टंटगिरी कधीच केली नाही, जे सत्य आहे ते मी बोलत राहिली. ज्या मैत्रिणीबद्दल मी कधीच विचार करू शकत नव्हती की ही माझ्या विरोधात जाईल ती सुद्धा माझ्या विरोधात गेली काही संबंध नसताना, काहीच नाही तरी मी मला फरक का, तर ती
त्या जरा तिचं ती ज्या संघटनेमध्ये काम करते त्या संघटनेचा कोणतरी माणूस त्या जरांगेच्या जरांगेला सहकार्य करतो. म्हणून ही मुलगी सुद्धा माझ्या विरोधात गेली, जे मी कधी विचारच केला नव्हता की ही अशी करेल, ही माझ्या विरोधात जाईल. कारण मी नेहमी तिला सांगत गेले की बघ भविष्यात मध्ये तू कुठल्या पक्षात जरी गेली ना तरी मी तुझं तुझं काम तू करायचं, माझं मी करेल. आपण कधीच एकमेकींच्या विरोधात जायचं नाही. अरे काय किती किती प्रयत्न करतायत मला पाडण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी, मला संपवण्यासाठी. परंतु काय झालं माहिती का, त्यांना यशच त्याच्यामध्ये मिळत नाही. मग आता त्यांनी शेवट ठरवलं की आता काय करायचं. हा यस बिलकुल परदेशी दादा अगदी खरं बोलताय. 900 एकरहून 9 एकरवर आली, अगदी खरं बोललात तुम्ही, अगदी खरं बोललात. हेच सांगितलंय मला सकाळी एका मुलाने की ताई जरा मोजली ना 100 एकर जाऊ दे, 9 एकर पण भरणार संख्या. कारण मराठ्यांच्या लक्षात आलं होत. अगदी बरोबर, निवडणूक करू होणार नाही. अगदी बरोबर पवार दादा, अगदी अगदी खरं बोलताय तुम्ही. हे तुम्हाला त्याचे जास्त अनुभव आहेत. अगदी खरं बोललात तुम्ही, कारण तुम्ही त्या क्षेत्राचा तुम्हाला अनुभव आहे, त्या बाबींचा तुम्हाला अनुभव आहे. हो, त्यामुळे तुम्हाला चांगलं माहिती आहे. अगदी कुणाल दादा धन्यवाद. मला खात्री आहे तुम्ही लोक माझ्या पाठीशी आहात, काहीच हरकत नाही. का उपोषण करू, कोण आहे ते विनायक दादा मला तुम्ही सांगा, मी उपोषण का करू, कशासाठी करू. मला ज्या ज्या वेळेला उपोषण करायचं त्या त्या वेळेला मी घरी केलंय, ज्या ज्या वेळेला मला आंदोलन करायचं त्या त्या वेळेला मी केलेलं आहे. सावित्रीमाई फुले यांनी जी महिलांसाठी पहिली शाळा उभारलेली होती दगडूशेठच्या समोरच, अगदी जे दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं जे मंदिर आहे गणपतीचं, त्यांच्या समोरच पहिली शाळा होती भिडेवाडा या ठिकाणी. तर त्या भिडेवाड्यामध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा चालू केली होती आणि त्या शाळेचं स्मारक घोषित करावं म्हणून मी 5 दिवस, त्याचा प्रूफ आहे माझ्याकडे, मी कम्युनिटीला मी टाकेल. मी 5 दिवस आझाद मैदान येथे उपोषणाला बसली होती आणि आम्हाला त्यावेळेला आश्वासन दिलेलं होतं की ते लवकरच आम्ही, आणि झालंय. आता मला वाटतंय 3-4 महिने झाले ते पाडण्यात आलेला आहे तो भिडेवाडा आणि त्या ठिकाणी बांधकामाची सुरुवात लवकरात लवकर करतील. कुणी केलंय ते, ज्या वेळेला आमची मागणी मान्य केली त्याही वेळेला फडणवीसचं सरकार होतं, भाजपचं सरकार होतं, आणि ज्या वेळेला ते पाडण्यात आलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, ज्या वेळेला ते पाडलंय आणि तिथे स्मारक त्यांनी घोषित केलं त्याही वेळेला फडणवीसचं शिंदे सरकार यांचं, देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांचं सरकार होतं, म्हणजे काय तर शिवसेना आणि भाजपचं सरकार होतं. म्हणजे त्यांनी जे जे शब्द दिले होते ते पाळलेत आणि 5 दिवस मी उपोषणाला बसले होते. ज्या गोष्टींसाठी आंदोलन करायचं ते मी केलंच. योगेश केदार यांना 2 वेळा भेट द्यायला गेले, ह्याच्या अगोदरच्या प्रत्येक मोर्चामध्ये मी अगदी सहभागी होते माझ्या लेकीला घेऊन. पुण्यामध्ये तर 16 किलोमीटर माझी पोरगी 5 वर्षाची होती, फक्त माझ्याकडे फोटो सुद्धा आहेत तिचे, 5 वर्षाची होती फक्त माझी लेख. पुण्यामध्ये आम्ही 16 किलोमीटर पायी चालत होतो मुकमोर्चामध्ये. त्यामुळे जे जे करायचं ते केलंच. हो मी काय केलं हे तुम्हाला का सांगू, आणि तुम्ही लोक कोण तुम्हाला सांगू मी ते. कमलेश ठाकरे दादा हे माझे भाऊच, कारण माझ्या बाबांचं सरनेम ठाकरे आहे. ठाकरे म्हटल्यावर तुम्ही माझे भाऊ झालात, काका झालात, कोणीतरी आहात. सो यस, कदाचित आंघोळ केलेलीच नसावी असताने आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागलेले आहे. फार गमतीशीर प्रश्न होता तुमचा. संजय दळवी, मी तीच ज्याच्यामुळे आज जरांगेला 900 एकरहून 9 एकरवर सभा घ्यावी लागली, तीच मी संगीता वानखेडे, बरं का संजय दळवी. हा आज आता मला माहिती आहे झरांग्याचे जे कट्टर कार्यकर्ते आहे ना ते आज पक्के लूट असणार आहेत. फसली आणि आज आता पुन्हा प्लॅनिंग करणार आहे संगीता वानखेडेला कसं ट्रोल करायचं, संगीता वानखेडेचं मर्डर कसं करायचं, आज पुन्हा आकडी होणार आहे.
आज पुन्हा आकडी होणार आहे, आज पुन्हा माझा नंबर व्हायरल करण्यात येणार आहे हे मला माहिती आहे, कारण सकाळपासून मला पुन्हा फोन चालू झालेले अननोन नंबर. सो तुम्ही काहीही केलं तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो खरा चेहरा आहे तो समाजापुढे मी मांडलेला आहे आणि मला त्याचा फार फार अभिमान आहे की समाजाने सुद्धा ते लक्षात आलंय माझ्यामुळे. आणि खूप लोकांचे अगदी बरोबर पाणीपातच केलेले. पवार दादा अगदी खरं बोललात तुम्ही. काय करणार रे दादा हो, आता तुम्ही मला गप केलं, तुम्ही मला शटअप केलं, तुम्ही मला कितीही शांत बसवण्याचा प्रयत्न केला तरी समाजाला जरांगेचा खरा चेहरा कळलेला आहे. आणि जरांगेला काय करायचंय, आता लोकसभेला त्याचे अपक्ष उमेदवार उभे करायचे आहेत. अपक्ष उमेदवार त्याला जे निवडून येणारच नाहीयेत, पण याने फार मोठे मोठे स्वप्न पाहिलेत. अपक्ष उमेदवाराला निवडून आणायचे आहेत. आणि निवडून आणल्यानंतर आता बघा, मी ज्या वेळेला याच्याबद्दल बोलले ना, मी त्याही वेळेला हेच बोलले होते, लक्षात घ्या, माझ्या क्लिप बघा, माझी जी मी पत्रकार परिषद घेतली होती ना ती बघा, की जरा मी पत्रकार परिषद मध्ये बोललेली होते जरांगेला काय करायचं, ह्याचे उमेदवार उभे करायचे, ते निवडून आणायचे किंवा याच्या खाली की नाही का, आम्हाला उभाटा गट आणि तुतारी गट आम्हाला सपोर्ट करणार आहे, आम्हाला आरक्षण मिळून देणार आहे, म्हणून आम्ही त्या गटाला सपोर्ट करणार आहे, आम्ही त्यांचे उमेदवार निवडून आणणार आहे, अन्यथा ह्याचे अपक्ष उमेदवार उभे करायचे, ते निवडून आणायचे आणि ते या तुतारी गटाला आणि उभाटा गटाला तोडून द्यायचे. हे काम हे करणार होते आणि तेच आज बोललेलं आहे बाबा, हेच मी बोलले होते. लक्षात आलं का, हे शब्द मी कुठं बोलले होते, पत्रकार परिषद ज्या वेळेला पहिली पत्रकार परिषद माझी झाली होती ना, त्यावेळेला मी हेच शब्द बोलली होते आणि आज तेच झालं. आजच्या सभेमध्ये काय केलंय, आजच्या सभेमध्ये काय बोललाय जरांगे, मी बोललेली खोटं नाही बोलली हो, एवढं लक्षात घ्या. जरांगेचे भगत लोग, ओ भगत लोग 90 वाले ध्यान में रखो, ये भविष्यवाणी मैंने पहिली की ती, तुम्हारा जरांगे यही करने वाला है, कारण त्याला मराठा आरक्षण अशी काही घेणं देणं नाही. आता पागल तुम्ही लोक झालात रे, काय झालं माहिती का, तुमच्या लोकांना सुचूनच राहिलं नाही, काय करावं काय करावं काय करावं ही काय थांबणच झाली. त्याच्यामुळं तुमचा जरांगेचा आजचं जे वक्तव्य पाहिलं ना तुम्ही, तो येण्यासारखा असं काहीतरी माईक घेऊन पळत होता इकडं तिकडं, का बसा रे, खाली बसा रे, उभे राहा रे, त्या कॅमेराकडे पाहू नका रे, माझ्याकडे पहा रे, त्याची पक्की धांदळ उडलेली होती आज. त्याला काही एक समजत नव्हतं तो काय करत होता ते, त्याचं डोकं चालत नव्हतं तो काय करत होता, बिलकुल नाही. सो यस, मतदानासाठीच केलं किरण दादा, मी ते पहिल्याही माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की याला काय करायचं होतं, हे एकंदरीत लक्षात आलेलं होतं चित्र याचं माझ्या. ज्या वेळेला काही गोष्टी माझ्या कानावर आल्या ना, त्यावेळेला मी अगदी पूर्ण आराखडा लावला होता त्याचा आणि त्याच वेळेला पूर्ण अभ्यास करून मी पत्रकार परिषद घेतली होती, एवढं लक्षात घ्या. पत्रकार परिषदे माझ्या तुम्ही त्या क्लिप बघा, त्याच्यामध्ये मी बोललेली आहे की याला काय करायचंय, हा हेच करणार आहे, हा व्यक्ती हेच करणार आहे आणि तेच त्याने आज दाखवून दिलं आणि तेच त्याने आज केलं. श्रीकांत दादा हो ना, अगदी खरं बोलताय तुम्ही, अगदीच पवार दादा, यस. मी कमलेश दादा, मी पहिलंही सांगितलं, मी कुठल्याही पक्षाला जोडलेली नाही, मीच तर सांगते ना की त्याची एस आय टी चौकशी करताय ना, त्याच्या अगोदर तुम्ही माझी करा, माझं सगळं काही समाजापुढे समोर मांडा की मी कुठल्या पक्षाला अटॅच आहे आणि नंतर त्याची करा, हे मी बोलते. जर तुम्हाला वाटलं ना मी कुठल्याही पक्षाला अटॅच आहे, मी कुठल्याही पक्षाला जोडलेली आहे, अरे तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी भोगी. तुम्ही माझ्या जर क्लिप बघितल्या, अरे मी गप बसणारच नाही अक्षय पाटील, तुम्हाला गप बसवण्याची वेळ मी आणली आहे एका बाईने. तुम्ही म्हणत होते ना जरांगेच्या विरोधात बोललेले कुठं गेले वारसकर, कुठं गेले ते आणखी काहीतरी नाव आहे त्यांचं, मला बाकीच्यांचं माहीत नाही, पण संगीता वानखेडे कधीच गप्प बसली नाही.
माझं सत्य मी गप्प बसले, फक्त माझ्या भावाचं निधन झालं होतं, ते 13 दिवस मी गप्प बसले. मी गप्प बसलेली नाही, मी सातत्याने माझं म्हणणं मांडतीये आणि मांडत राहणार. गप्प बसले नाही, कधीच तुम्ही मला गप्प करू शकत नाही. हो, तुमच्याकडे एक पर्याय आहे मला गप्प करण्याचा, की मला संपवणे, आणि ते तुम्ही चालू केलेले. पण हरकत नाही, माझे विचार बऱ्याच महिलांपर्यंत, बऱ्याच भावांपर्यंत पोचलेले आहेत, आणि मला माहिती आहे त्या विचारांच्या थ्रू मी अगदी जोपर्यंत हे युग आहे तोपर्यंत मी जिवंत राहीन, त्या लोकांच्या मनामध्ये तेवत राहीन. मला हेही माहिती आहे की मी संपल्यानंतर बाबा तुझ्यासारखा माझ्या, तू म्हणतो ना मला अटक करून दाखवा, मला संपून दाखवा, लोक करोडो लोक असे रस्त्यावर कापसासारखे येतील, कापसासारखे, कापूस कुठतो ना कापूस, तसे लोक येतील, मोजता येणार नाही, करोडो मराठा मला अटक केल्यावर किंवा मला संपवल्यावर पण कुणीही येणार नाही बाबा, तुमचा रस्ता मोकळा, कुणीही येणार नाही. एक होता माझा भाऊ, तोही देवा घरी गेला, कदाचित तो लढला असता. माझी आई म्हातारी आहे, मला बरेच जण म्हणतात तुमची माहिती सांगू नका. अरे का, माणसाने पारदर्शक असावं, काही फरक पडत नाही, पारदर्शक असावं. माझ्या 5 बहिणी आहेत, त्याही सर्वसामान्य बिचारा, 4 बहिणी आणि मी 5. एक भाऊ होता आम्हाला, तो गेला आता देवाच्या घरी, त्यामुळं मला पाठीराखा आता कुणी नाही आहे, पण माझा पाठीराखा माझा देव आहे. जोपर्यंत त्याची दोरी बळकट आहे तोपर्यंत मला कुणीही काही करू शकत नाही. हां, ज्यावेळेस आलंच म्हटल्यावर तिथं कुणाचंच काही चालत नसतं. बिनधास कुठं उडवायचं आहे तुम्हाला, मला उडवा, काही फरक पडणार नाही. परंतु संगीता वानखेडे तिच्या विचारांवर ठाम आहे, ती कुणाच्याही बापाला घाबरत नसती. अगदी 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 ठाकरे दादा. हा, अश्विनीताई कशी आहेस? टेन्शन घेऊ नको ग. बघ, एवढं मला माहिती आहे, जरी मला काही केलं यांनी तरी सरकार माझ्या लेकींना असं उघड्यावर पाडणार नाही, नक्कीच त्यांची जबाबदारी घेतील. तुमच्यासारख्या बहिणी आहेत, बरेच भाऊ आहेत, तेही माझ्या लेकींची जबाबदारी घेतील. घाबरू नका, काही फरक पडणार नाही. यांना कुठं मला उडवायचं आहे ते उडवू दे, ह्यांची बेवडी गँगच आहे. म्हणजे हे काय करतायत माहिती, यांना संविधानाची भीती नाही आहे, यांना लोकशाही आहे या देशामध्ये याची जाणीव नाही आहे. हे लोक काय करतायत, कुणी जर कमेंट केली ना तरी सुद्धा ही लोक त्यांच्या घरामध्ये घुसतात, त्यांना मारतात आणि तो व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकतात. म्हणजे यांना भीती नाही, यांनी लोकशाही जी आहे ना ती, म्हणजे यांनी संविधानाची तोडमोड केली या लोकांनी. हा, लोकशाहीचा गळा दाबलाय खऱ्या अर्थाने जरांगेनी आणि जरांगेंच्या कार्यकर्त्यांनी, आणि याचा खापर ते भाजपवर फोडतायत की लोकशाहीचा गळा भाजपने आवळला. भाजपने नाही, 70 वर्षापासून लोकशाहीचा गळा तुम्ही लोकांनी आवळलाय. तुम्ही ज्यांचे भक्त आहात ना, त्यांनी 70 वर्षापासून लोकशाहीचा गळा आवळलाय. सर्वसामान्यांना बोलू दिलं नाही, चिरीमिरी देऊन तुम्ही लोकांची तोंड गप्प करून ठेवली. आज जे बोलतोय ना, असं कुणीच पहिलं बोलत नव्हतं. 70 वर्षामध्ये कुणाची हिंमत होत नव्हती, परंतु 15 वर्षापासून मात्र आम्ही बोलायला लागलोय, हिंमत करतायत, पुढे येतोय. ह्याच्या अगोदर असं नव्हतं. अरे लांबचं जाऊ द्या, गेल्या अडीच वर्षामध्ये ज्यांचं सरकार होतं त्यांनी सर्वसामान्यांना बोलण्याचा सुद्धा अधिकार त्यांनी हिरावून घेतला होता. सर्वसामान्यांचा गुलामगिरीमध्ये काढलेत ते 2.5 वर्ष आम्ही कोरोनामध्ये बघितलंय तुम्ही. अरे घरामध्ये बसवलं आपल्याला का बरं? ज्या वेळेला शिंदे फडणवीसचं सरकार आलं त्यावेळेला कोरोना कुठे गेला? का लोक मेली नाहीत? अरे यांनी किती लोकांना मारली दुसऱ्या लाटेमध्ये, विचार करा किती घोटाळा यांनी केला. आणि यांना माहिती होतं तो सगळा घोटाळा आता शिंदे आणि फडणवीस बाहेर काढणार आहेत. ते सगळं काही आता हे बरोबर सगळ्यांना कामाला लावणार आहेत, म्हणून यांनी हे जरांगे नावाचं पिल्लू सोडून दिलं. आरक्षणांचं जे काय नाटक थोतांड उभारलं ना, त्यांना माहित होतं याच्यामध्ये यांना अडकवायचं सरकारला आणि आपलं काम साध्य करून घ्यायचं. नाहीतर आता बरेच आतमध्ये गेले असते. आदित्य ठाकरे तर गेलेच असते दिशाच्या केसमध्ये, परंतु उद्धव ठाकरे वगैरे बरेच आत गेले असते, कारण कोरोनामध्ये यांनी लय भ्रष्टाचार केलेला आहे. कोरोनामधलं यांचं सगळं काही बिंग फुटणार होतं, आणि त्यामुळे यांनी जरांगे नावाचं पिल्लू हे आरक्षणाच्या नावाखाली सोडून दिलंय. आणि यांनी हा असा यांचा डाव साधून घेतला. लक्षात घ्या, यांनी काय केले ते 2.5 वर्षांमध्ये काय केलं, यांनी काय दिलंय तुम्हाला 2.5 वर्षात? घरात बसवलं, काय दिलंय 2.5 वर्षात तुम्हाला? का बरं मला सांगा ना, शिंदे फडणवीस सरकारनंतर सुद्धा कोरोना ओरडत होते
की पुन्हा चालू झालाय, पुन्हा कोरोना आलाय. नाही, त्यांनी जुमानू दिलं नाही, त्यांनी कुणाचाच बळी घेतला नाही, शिंद्याने फडणवीसने. त्याच्यामुळे मी म्हणते की नाही, आपल्याला खरं सांगते, ह्या लोकांनी नाही रे आपला ऱ्हास केला, ह्या लोकांनी नाही रे आपली आपल्या आपल्याला मारलं नाही रे, यांनी यांनी लाखो लोक मारलीत रे कोरोनाच्या नावाखाली, लाखो लोक मारले. तेवढं लक्षात ठेवा, हा लाखो लोकांना यांनी मरणाच्या घाटावर नेऊन सोडले. का शिंदे आणि फडणवीस वाल्या, फडणवीस आल्यानंतर कुठं गेलाय कोरोना मला सांगा ना, कुठं गेलाय कोरोना? काय केलं यांनी? आपल्याला गुलामगिरीत मध्ये जगवलं, अडीच वर्ष यांच्या हातात सत्ता होती त्यावेळेला. म्हणून लक्षात घ्या, उद्या पत्रकार परिषद घेणार आहे मी, नक्कीच माझं आरक्षणाबद्दलचं मत, जरांगेबद्दलचं मत साहजिक आहे, ते मांडावंच लागेल ना. आजची सभा बघून घाबरले ना मी, काय ती विराट सभा होती, काय ते अगदी माझे डोळे दिपून गेलेत, माझे डोळे दिपून गेलेत ते बघून. त्यामुळे आज काय करणार आहे मी, आता ज्या ज्या मला कमेंट, ज्या ज्या मला गलिच्छ शिव्या, त्याच्या सगळ्या मी प्रिंट काढणार आहे. आणि उद्या मी 100% माझी पत्रकार परिषद असणार आहे, आणि त्याच्यामध्ये मांडते ना जरांगे किती नैतिक आहे, किती विचारी वैचारिक व्यक्ती आहे, त्याचे कार्यकर्ते किती चांगले आहेत, किती छान ते महिलांना ते नाही का संबोधतात, महिलांना किती छान ट्रीटमेंट देतात ते, हे मांडलं पाहिजे तो, की ज्या देशामध्ये लोकशाही आहे त्या देशामध्ये गुलामगिरीमध्ये जगा, म्हणून यांचा अट्टाहास आहे जरांगेचा आणि जरांगेच्या कार्यकर्त्यांचा, हे मांडलं पाहिजे समाजापुढं. बरोबर ना? सो मिळेल तुम्हाला उद्या माझ्या प्रश्नांची उत्तरं, हां मिळेल ना. जय श्रीराम, अगदी खरं बोलताय तुम्ही. त्याचं कारण, त्याचं कारण लोकांना खरं समजलेलं आहे म्हणून त्याची दखल घेतली जाते. हां, लोकांच्या लक्षात आलेलं आहे, लोकांच्या लक्षात आलेल्या आहेत ह्या बाबी म्हणून. नाही रे गबसत नसते रे मी, कसं काय गबसू? तुम्ही खूप प्रयत्न करताय मला गप्प बसवण्यासाठी, गप्प बसले जात नाही. अरे भेटलेलं आहे आरक्षण मूर्खांनो, समजून घ्या. जे भेटलेले आहेत ते टिकू देत नाही याला 10% आरक्षण मराठ्यांना. जे ओपनवाल्यांना जे 10% भेटलंय याला टिकू द्यायचं नाही, हा त्याला ते घालवायचंय. म्हणून याने ना काय पण आपलं भरवळतोय. दुसरी गोष्ट, याला आरक्षणाशी घेणं देणंच, आरक्षण भेटलेलं आहे एवढं लक्षात ठेवा. ओबीसी मधनं पण भेटलं, ज्यांना ओपन म्हणून हवंय त्यांना ओपन मधूनही भेटलं. याचा अट्टाहास जो आहे ना तो राजकारणासाठी आहे रे मडक्या डोक्याच्या, समजून घ्या. तुमच्या डोक्यात मध्ये काय कांदे बटाटे आहेत का, कसं कळत नाही तुम्हाला? का आपल्याच लेकरा बाळांवर केसेस करायला लावताय? अगदी बरोबर, इलेक्शन पुरते, अगदी खरं, अगदी. अरे बघा आजची जरा सभा आणि बघा आजचं त्याचं भाषण, लक्षात येईल तुमच्या. अक्षय गायकवाड दादा, यस, तेच माझं काम आहे आणि ते मी करत असते, खूप प्रामाणिकपणे काम करत असते मी माझं. मला शरद पवारांनी काय केलं ते समाजाला दाखवून द्यायचंय, आणि त्या शरद पवाराला वाचवण्यासाठी या जरांगेची जी केविलवाणी तडफड चाललेली आहे ना, जो कॉन्ट्रॅक्ट जरांगेने घेतलेला आहे त्याचा पक्ष वाचवण्याचा, त्याचा पक्ष वाढीचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे जरांगेने, कॉन्ट्रॅक्ट. हा, आणि ते जे काय आहे ना त्याचं कॉन्ट्रॅक्ट, ते मला समाजाला दाखवून द्यायचं आहे जरांगेचं. अगदी बरोबर पवार दादा, अगदी खरं बोलताय. आरक्षण देता येत नाही त्यांना, सरकारने 10% आरक्षण देऊन सुद्धा सर्वसामान्य मराठी आयो कोण आहे हा? अरे ते जाऊ द्या. तुम्हाला आणखी एक मुद्दा लक्षात आला का? आज बाबा म्हणत होता की आपण जे उमेदवार उभी करणार आहेत ते कुठल्या पण जाती धर्माची असतील. लक्षात घ्या पॉइंट, लक्षात घ्या. म्हणजे काय? तर याच्यावर फुलं उधळायला मोहमेडियन बांधवांचे जे सी, आणि आता
उमेदवार सुद्धा मॉमेडियन बांधव असणार आहेत, त्याच्यामध्ये जलील पण असू शकतो. हां, जलीलला सुद्धा ते पाठिंबा देऊ शकतात, एवढं लक्षात घ्या. मराठा पोरांचं नुकसान झालं, EWS चांगलं होतं, आंदोलन झाले नसते तर 31 डिसेंबर पूर्वी पोलीस भरती झाली असती, मराठा मुलांना भयभाड मिळाली असती, नुकसान सध्या होते मराठा मुलांचं. अगदी बरोबर, जय श्रीराम हे लोकांच्या लक्षात यायला हवं आणि ते नक्कीच आपण लक्षात आणून देऊ समाजाच्या. मी तर सातत्याने प्रयत्न करते, मी कुठेही थांबलेली नाही. मी सातत्याने ते त्याचं जे काय आहे ना ते बिंग फोडायचं काम माझं चालू आहे आणि मी ते करते. विनंती आहे तुम्ही मला समजावून सांगा, जर आरक्षण भेटलं कसे तर ते कोर्टामध्ये टिकून दाखवलं काही सरकार. नाही नाही नाही, टिकलं नाही तर मग सरकारच्या विरोधात मी असणार, एवढं लक्षात ठेवा. हा, सरकारला मी पण सोडणार नाही, परंतु आरक्षण टिकेल एवढं लक्षात ठेवा. हा, 100% टिकणार आहे, मला काय कुणालाच बोलायची गरज पडणार नाही त्याच्यावर. आरक्षण 100% टिकणार आहे. आदिती, तुझी आई बिंडो के का ग? काय ग बाई, हॉस्पिटलमध्ये ना, इथं येरवड्याला हॉस्पिटल आहे, आण का त्या हॉस्पिटलमध्ये. तू पण बिंडो के, तुझं खानदान पण बिंडो के. अरे कमेंट करून सांगते बघा, मी पण बिंडो की म्हणते, माझं खानदान पण बिंडो की, माझी आई पण बिंडो की. काय ग आदिती, ये ये इथं, मी तुला ऍडमिट करून देते तिथं, ये. सो अशा पद्धतीमध्ये आज जरांगेचा पोपट झालेला आहे. अगदी बरोबर, टार्गेट, अगदी खरं बोलताय तुम्ही. नाहीच त्यांना ज्ञान आणि ते मराठे नाहीच आहे, त्या निजामाच्या अवलादी आहेत. अगदी खरं कुणाल दादा, मराठ्यांचं खेळणं केलंय त्यांनी, अगदी खरं, हरकत नाही. हा मराठा आहे एवढं लक्षात ठेवा, त्यांना दौडा दौडा की मारेंगे, सुट्टी नाही आहे, दौडा दौडा की मारेंगे. विकास, अरे तुझ्या याचा पोपट झालाय. मी वाघीन आहे, ती वाघीनच राहणार. आज ते बघा तुमचं टुमकं, लोक म्हणायला लागले, लोक म्हणतच नव्हते माहिती का त्याला, तुम्ही पण उभं राहा. तो असं वाट बघून होतो, तो म्हणे मी, मला राजकारणात आणू नका, मला त्यात ओढवू नका, पण तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्या शब्दापुढं नाही. अरे का तुझा ढोलक्या, तू ढोल करून घेतलाय तुझा, तुझ्याच तोंडाने म्हणतोय असं, तुझ्याच तोंडाने. अगदी बरोबर, नामदेवराव जाधव, अरे आम्ही विदर्भातले लोक आहोत, राजमाता जिजाऊंच्या, ते तर त्यांचे वंशज आहेत. मी तर फक्त त्या मातीत जन्माला आलेली तर एवढी डेंजर आहे, विचार करा, ते त्या वंशात मध्ये जन्माला आलेले आहेत त्यांच्या, ते काय असतील. त्यांनी कधीच याला उघडं केलेलं आहे, नामदेवराव जाधवांनी कधीच याला उघडं केलेलं आहे शरद पवारला, म्हणून तर त्याच्या लोकांनी शाही पेक केली ना त्यांच्यावर. घाबरलेत का ते, लाज वाटली का त्यांना, ते जिजाऊंचे वंशज होते, त्यांच्यावर कशी शाही पेक करावी. ते व्यक्तिमत्व जे आहे ना ते राजकारणी नाही हो, ते समाजाला घडवण्याचं काम करते, आणि यांनी काय केलं, त्यांच्यावर शाही फेक केली. ही तर यांची औकात आहे आणि ही तर यांची काय म्हणायचं ना, नीतिमत्ता आहे असं. अगदी बरोबर का नाही, बरोबर ना. व्हायरल झोन, मी खरं बोलते, मी फार, तुम्हाला माहितीये मी फार बारकाईने बघत असते, फार बारकाईने ऐकत असते, कारण त्यातनं याचं खरं काय आहे ना ते बाहेर पडतं मग आणि मिळतंय बघायला. आलं लक्षात तो ओरडत होता, पण लोक काय म्हणतच नव्हते तुम्ही उभे राहा म्हणून. अरे गोपाल, तुझी आई दारू पिती, अयो तुझं खानदान बेवडाय का रे. अरे अरे काय रे काय रे, असं नाही करायचं, असं नाही करायचं रे, चांगलं नाही ते. अक्षदा, तुझं खानदान पण वेड आहे. अरे देवा, काय करावं रे तुम्हाला, आहे येरवड्यात या तुम्ही, मी तुम्हाला ऍडमिट करून देते रे तिथे.
जय श्रीराम, अगदी खरं बोलताय तुम्ही, अगदी खरं बोलताय. कुणाल दादा विदर्भात मध्ये थुकणार पण नाही त्याच्यावर, जागाच लांब जाऊ दे. आपल्याला ऑलरेडी कुणबी म्हणून दाखले मिळालेले आहेत विदर्भवाल्यांना. अगदी बरोबर टार्गेट, खरं बोलताय. मिनलताई कोणत्याही थराला जाऊ शकतात, कोणत्याही थराला जाऊ शकतात. ठीक आहे, मानलं ना मला, आम्ही खतरनाकच आहे. कारण राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यातली, त्याच राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यातली आहे जिच्या कुशीतनं या स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालेलं आहे. त्यामुळे मला फार अभिमान आहे. विचार करा ना, त्या मातीमध्येच ती शक्ती हो आमच्या. तिथं जन्माला येणाऱ्या विरांगणाच असतात. निडर, डरते नाही हम किसी के बाप को. मिनलताई अगदी खरं, पण आपल्याला काय फरक पडणार आहे. ह्यांना काय भुकायचं ते भुकू देत, आपण आपलं सत्य मांडत राहायचं. आणि त्या सत्य मांडण्याची ताकद माझ्या आजच्या त्याच्या 900 एकरहून 9 एकरच्या सभेवर आलेली आहे हे पत्रकारांनी पण मला वाटतं दाखवून द्यायला हवं. पत्रकारांनी पण दाखवून द्यायला हवं. यस, अगदी बरोबर, ऑलराऊंडर. आणि वाकडू बाबा, एक नंबर. खरे खरे, अगदी खरं, अगदी खरं. 509, हो हो, गुन्हा दाखल होणार आहे. जय श्रीराम दादा, अगदी खरं, तुमचं होणार आहे, होणार आहे. जाणार आहे मी, गृहमंत्र्यांना भेटायला जाणार आहे आणि माझं निवेदन देणार आहे. मी थोडी माझ्या भावाच्या ह्याच्यामध्ये होते त्यामुळे जाऊ शकले नाही, पण त्यांना भेटून त्यांना निवेदन देणार आहे. तुझ्या आईला का रे सुखराम? अरे देवा, मग तू त्याच आहे काय रे? बाप कुठं गेला होता तुझा? असंच होत. अरे तुझ्या बापाने वेळ दिला नसेल मग त्या बिचारीने काय करायचं? ती गेली त्याच्याकडे सुखराम, आणि त्याच्यातून तू सुखराम निर्माण झाला. सत्य गोष्टीची खिंड कडवली शेवटपर्यंत. 99% समाज विरोधात होता, तिच्या आज यांना आदर्श मानतो. आजपासून ही ताकद आहे माझ्या माग, ही ताकद आहे. आणि मी वारंवार सांगत असते, माझ्या घरामध्ये संविधान पण आहे, माझ्या घरामध्ये भगवद्गीता पण आहे. त्याच्यामुळे या दोघांची ही ताकद जी आहे ना, ती मला एकच सांगते, खोट्याला साथ देऊ नको आणि खऱ्याला कधी माग खेचू नकोस, खरं बोलायला कधी हटू नकोस. आणि मी तेच केलं. विवेक गायकवाड, अरे बापरे, कपडे नाही तुझ्या इकडं? मला तुझा ऍड्रेस पाठव. नको रे, नको, असं उघडं नाही बायकांनी फिरावं, चांगलं नाही रे. तुझी बहीण पण उघडीच असते. अरे यार, माझ्याकडे भरपूर कपडे आहेत, मी पाठवून देते बाळा तुला. मला ऍड्रेस पाठव तुझा, विवेक गायकवाड, मला ऍड्रेस पाठव, मी तुला कपडे पाठवून देते. त्यांना उघडं नागडं फिरू देऊ नकोस, लोक चांगले नाहीत रे. बीजेपीने नाही रोहित पाटील, बीजेपीने काही लाठ्या काठ्या मारलेल्या नाही, जरांगेने प्रीप्लॅनिंग केलेलं आहे दंगल घडवण्याचं. कसं डोक्यात येत नाहीये, राजेश टोपेची तिथे मीटिंग झाली होती, कसं समाजाची दिशा भूल करायची, मार तिथे दंगल घडवायची, रक्त काढायचं महिला भगिनींचं, आणि मग ते व्हिडिओ व्हायरल करायचे आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विचलित करून सहानुभूती मिळवायची. ते काम त्यांनी केलंय, कारण राजेश टोपे ते झाल्यानंतर ज्या वेळेला त्याला भेटायला गेला होता ना हॉस्पिटलला, त्यांची टाळी बघा, टाळी सक्सेस, प्लॅन सक्सेस. हा,
त्यामुळं सुधरा रे आपण. आपण कुणाला सपोर्ट करतो हे लक्षात घ्या. येस राजगुरू जगन्नाथ राजगुरु दादा, मला मी कुठेतरी 3 दिवसासाठी विपश्यना केंद्रात गेले होते आणि त्या ठिकाणी मला हे सांगण्यात आलं की कशी उत्तरं द्यायची, कसा संयम ठेवायचा, ताबा सुटू द्यायचा नाही. तुम्ही खूप छान मांडणी करता, परंतु काय होतं की मग ते शब्दांची जरा हे चुकली का की मग लोक तुम्हाला ट्रोल करतात. मग ते ज्या शब्दात बोलतात ना तुम्हाला, तुम्ही त्यांना तशीच उत्तरं द्यायची. पण मग तुम्ही पण तुमच्या स्टाईलमध्ये स्टाईल बदला, आणि मी आता ती बदललेली आहे उत्तरं देण्याची स्टाईल, जी तुमच्या लक्षात आलीच असेल. दत्तकृपा, नाव किती छान आहे रे तुझं. कोण कोण लागलंय, कुणाला लागलंय? मिरच्या लागल्या आईला तुझ्या? आई बायकोला पण. तुमच्या पाण्याच्या टाकीतच मिरची टाकून दिली होती का? तर काय मी काय करणार आहे, तुमच्या पाण्याच्या टाकीतच मिरच्या टाकून दिल्या. मिरची पावडर टाकली म्हटल्यावर मी काय करणार आहे, काही नाही. जाऊ दे, बर्फाच्या पाण्याने आंघोळ कर बघ, ट्रीटमेंट वगैरे घ्या, दवाखान्यामध्ये जा. काही जर गरज लागली तर, पैसे नसतील तर मला सांगा, मी हॉस्पिटलमध्ये फोन करेल. मी खूप जणांची बिलं माफ करून द्यायला लावत असते डॉक्टरांना. तुमच्याकडे पैसे नसतील मला सांगा, तर मी फोन करेल तिथे डॉक्टरांना. घ्या, फ्रीमध्ये ट्रीटमेंट घ्या. मी पण तेच म्हणत होतो, तुम्ही यांना काय बोलून आपलं तोंड वाईट करून घेऊ नका. यस कुणाल दादा, नाही ना हनुमंत पाटील दादा, काय तुमचं नाव? ताठे. ताठे तर नाही हो, मला माझं हेच काम आहे. खोट्या लोकांचं जे आहे, भ्रष्टाचारी लोक आहेत, समाजाची दिशाभूल करणारे लोक आहेत, त्यांचा खरा चेहरा समाजापुढे आणणे. थँक्यू लताताई. ताई या बैठकीत फक्त गावातील एकच माणूस गेला आहे, पूर्ण जर गेले असते खूप गर्दी झाली असती. बिलकुल PRS, अगदी खरं बोलतात. अगदी बरोबर, ऑलराऊंडर, अगदी खरं, अगदी खरं, अगदी खरं. त्यांचे संस्कार, त्यांची संस्कृती दिसून येते ना, अगदी ना. धन्यवाद आप्पासाहेब तोरे, धन्यवाद. समाजाच्या डोळ्यात संदर्भ काम करतो, धन्यवाद. खूप 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 धन्यवाद.